विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी पर्यावरण व जलसुरक्षा या विषयांतर्गत जर्नल कार्य क्रमांक 5 अभ्यासणार आहोत. या जर्नल कार्याचे नाव आहे मानवी आपत्ती स्पष्ट करा. मानवी आपत्ती हा घटक स्पष्ट करण्यापूर्वी आपण आपत्ती म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक आणि सामाजिक हानी होते, तसेच त्या राष्ट्रावर किंवा समाजावर त्याचे दूरगामी परिणाम होतात, अशा संकटाला आपत्ती असे म्हणतात. आणि आपत्तीचे प्रामुख्याने दोन प्रकार केले जातात, एक नैसर्गिक आपत्ती आणि दोन मानवी आपत्ती. त्यापैकी मानवी आपत्तीचा अभ्यास आज आपण करणार आहोत. मानवी किंवा मानवनिर्मित आपत्ती. मानवी म्हणजे मानवाच्या चुकीच्या कृत्यांमुळे निर्माण झालेली आपत्ती होय. मानवी आपत्ती साधारणपणे पुढीलप्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये सामाजिक, जैविक, आण्विक, आग लागणे, औद्योगिक अपघात, रस्ते अपघात, रेल्वे अपघात, हवाई अपघात किंवा समुद्रामध्ये होणारे अपघात, यांना मानवी आपत्ती असे म्हणता येईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते. त्यापैकी काही आपत्ती आपण पाहणार आहोत. त्यामधील पहिली आहे जैविक आपत्ती. जैविक आपत्ती ही सूक्ष्मजीवांमुळे, जीवाणू किंवा विषाणू यांच्यामुळे होते. यामध्ये रोगाची लागण, अपंगत्व किंवा वनस्पती व प्राणी यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतो. जैविक आपत्तीमध्ये साथीचे रोग, मोठ्या प्रमाणावर रोगाची साथ, ज्याला आपल्याकडे पॅन्डेमिक असं म्हणता येईल, अशा मोठ्या साथीच्या रोगांचा समावेश होतो. साथीच्या रोगात एखाद्या ठिकाणी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात लोकांना रोगाची लागण होते, उदाहरणार्थ कॉलरा, प्लेग इत्यादी. तर मोठ्या रोगाच्या साथीमध्ये रोगाची व्याप्ती मोठी असते. ही साथ एखादा खंड किंवा जगभर पसरते. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल अलीकडील कोविड-19, त्याचबरोबर स्वाईन फ्लू. दोन, अणुऊर्जा आपत्ती. वीज निर्मिती, औषध उद्योग, शेती, संशोधन व संरक्षण क्षेत्रामध्ये अणुविज्ञान व तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे धोका वाढतो आहे. अणुऊर्जा आपत्ती ही वातावरणातील प्रभावाच्या मर्यादेनुसार साईट किंवा ऑफसाईट इमर्जन्सीमुळे उद्भवू शकते. रुग्णालये, उद्योग, कृषी किंवा संशोधन संस्थांमध्ये किरणोत्साराचे स्रोत वापरताना चुकीच्या जागी ठेवल्याने किंवा दोषपूर्ण हाताळणीमुळे सुद्धा ही आपत्ती निर्माण होऊ शकते. सार्वजनिक क्षेत्रात अणुऊर्जा आपत्तीस कारणीभूत असलेल्या इतर कारणांमध्ये अणुकिरणोत्सर्जित सामग्री वाहून नेणाऱ्या वाहनाचा अपघात होऊ शकतो आणि त्यामुळेसुद्धा आपत्ती येऊ शकते. हिरोशिमा, नागासाकी यावर टाकलेले अणुबॉम्ब आणि पूर्वीच्या रशियातील चेर्नोबिल अणुभट्टी अपघाताला दिलेली प्रचंड अशी प्रसिद्धी यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. तीन, आग लागणे. उद्योगामध्ये मानवी चुकींमुळे तसेच घरातील वीज उपकरणे, स्वयंपाकाचा गॅस यांच्या चुकीच्या हाताळणीमुळे मोठ्या प्रमाणात आग लागू शकते आणि त्यामुळे सजीवांवर, घर व कुटुंबावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. जीवित व वित्तहानी होऊ शकते. म्हणून कुटुंबातील प्रत्येकाला योग्य अग्नी संरक्षणाची जाणीव असणे खूप गरजेचे आहे. चार, औद्योगिक आपत्ती. मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेल्या शहरात लोकांवर या आपत्तीचा गंभीर परिणाम होऊ शकतो. औद्योगिकरणामुळे काही ठिकाणी अनेक उद्योग एकवटलेले आहेत. त्यांचे नियमन योग्य प्रकारे करणे शक्य होत नाही. तांत्रिक प्रक्रियेतील त्रुटी, अपयश किंवा अपरिहार्य दुष्परिणामांमुळे औद्योगिक आपत्ती उद्भवले आहेत. यात विशेषतः विस्फोट, आग लागणे, गळती कचऱ्याच्या स्वरूपात होत असते. औद्योगिक आपत्ती मानवनिर्मित समजली जाते कारण ती मानवी चुका किंवा हलगर्जीपणामुळे होत असते. उदाहरणार्थ भोपाळ वायू दुर्घटना. पाच, रस्ते, रेल्वे
हवाई व समुद्री अपघात, यामध्ये रस्ते, रेल्वे, विमान व समुद्रातील बोटींचा अपघात यांचा समावेश होतो. काही तांत्रिक त्रुटीमुळे किंवा मानवी चुकांमुळे असे अपघात घडून येतात. अशा अनेक आपत्तींचा समावेश मानवी आपत्तीमध्ये केला जातो. अशी आपत्ती टाळता की कमी करता येऊ शकते. अशा प्रकारे आज आपण मानवी आपत्तीचे स्पष्टीकरण हा भाग अभ्यासला. माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.